मगाशी म्हटल्याप्रमाणे की डिसेबिलिटी अपंगत्व हे कुणीही स्वतःच्या मनाने मागून घेत नाही, पण दुर्दैव असं आहे की बाय बर्थ और बाय ऍक्सिडेंट किंवा बाय एनी काइंड ऑफ डिसफंक्शन काही प्रॉब्लेम्समुळे बर्थच्या वेळी म्हणजे जन्माच्या वेळी झालेल्या, प्रेग्नन्सीच्या वेळी झालेल्या, कधी कधी काही ऍक्सिडेंट्समुळे, कधी कधी काही बॉडीनी किंवा फिजिकली डिसफंक्शन असल्यामुळे सुद्धा आपल्याला डिसेबिलिटीचा सामना करायला लागतो. आणि मग ही डिसेबिलिटी आपल्याला डे टू डे फंक्शन मध्ये इम्पेअरमेंट घडवून आणते. म्हणजे काय, आपल्याला आपली रोजची कामं नीट करता येत नाही. पटतंय का तुम्हाला? लास्ट बेंच पटतंय का? पटतंय? खाली काय आहे बरं तिथे? हा ओके. सो फिजिकली आणि मेंटली डिसेबल्ड पीपल बद्दल आज आपण त्यांच्याविषयीची माहिती घेणार. कशी? तर पहिली गोष्ट डिसेबिलिटी म्हणजे काय, तर अगदी साधं सोपं याचं उत्तर असं देता येईल आपल्याला. खरं तर सोपं आणि साधं डिसेबिलिटी मध्ये काहीच नसतं असं मला वाटतं, पण तरी असा विचार केला तर तुम्ही बघू शकता. डिसेबिलिटी इज फिजिकल, कॉग्निटिव्ह, मेंटल, सेन्सरी, इमोशनल अँड डेव्हलपमेंटल इम्पेअरमेंट ऑर द कॉम्बिनेशन ऑफ दिस. म्हणजे आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाकडे आपल्या आहेत बरं का. सो इज लाईक आपल्याकडे फिजिकल सेन्स आहे, कॉग्निटिव्ह सेन्स आहे, मोटर स्किल्स आहेत, मेंटल ऍबिलिटी आहे, सेन्सरी ऍबिलिटी आहे. सेन्सरी म्हणजे काय, चव कळते, वास येतो, दिसतं, हे सगळे सेन्सरी स्किल झाले. त्याच्यानंतर इमोशनल, प्रत्येकाला वेगवेगळ्या भावना आहेत. हो, अँड देन वी कॅन से की कधी कधी जेव्हा हे इम्पेअरमेंट होतं तेव्हा मोठ्या प्रमाणावरती डिसेबिलिटी घडून येते. दादा दादा मागे फिर आणि दरवाजा बंद कर. तर बघितलं तर डिसेबिलिटी ही एक अम्ब्रेला कन्सेप्ट आहे. अम्ब्रेला कन्सेप्ट का? तर यात वेगवेगळ्या प्रकारच्या इम्पेअरमेंट बद्दल म्हटलं जातं. खूप सायंटिफिक शब्द आहे, खूप कॉम्प्लिकेटेड शब्द आहे. खरं सांगायचं तर डिसेबिलिटी ही माणसाला त्याच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज पासून त्या ऍक्टिव्हिटीज करायला खूप कठीण होऊन बसते. म्हणजे उदाहरण बघा, आता आपला दादा उशिरा आला वर्गात, तुम्हाला सगळ्यांना माहितीये, आणि तो असा तिथे जाऊन मध्ये थांबला होता. काय करत होता आपल्याला माहित नाही, कदाचित चप्पलला लागलेला चिखल बघत असेल, बरोबर ना. पण बिकॉज तो धडधाकट आहे, असं जे म्हणतात ना, डिसेबल नाहीये, त्याच्यामुळे तो ते करू शकता. पण उद्या जर एखादी व्यक्ती अंध आहे बिचारी, बरोबर ना, तर तिला चपलेला लागलेला चिखल बघता येईल का? जसा काही मुलांच्या डोळ्यात माज असतो, बरोबर ना, आणि आम्ही उशिरा आलो याचाही तो माज असतो. बघा मॅडम, आम्ही वर्गात कधी पण येणार, काय फरक नाही पडत, बरोबर ना. हा माज असतो, तो माज करता येईल का एखाद्या डिसेबल व्यक्तीला? खरं सांगू तर बिकॉज त्यांच्याकडे असलेल्या इम्पेअरमेंटमुळे, म्हणजे त्यांच्याकडे असलेली, कदाचित काही लोकांना चालता येत नाही, काहींना बोलता येत नाही, काहींना दिसत नाही, सो या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना कदाचित तो माज करता येणार. थोडक्यात सांगायचं काय तर जीवनातले जे आनंद आपण धडधाकट असल्यामुळे अगदी सहजपणे घेऊ शकतो ते आनंद त्यांना घेता येणार नाही. येतंय लक्षात तुमचं? आणि म्हणून कुठेतरी जर समजा आपण वेगवेगळे कोणते टाईप्स असतात डिसेबिलिटीचे हे बघायचे ठरवले, तर आपल्याला पहिला टाईप असा कळतो फिजिकल डिसेबिलिटी. काय? फिजिकल डिसेबिलिटी, बरोबर. फिजिकल डिसेबिलिटी म्हणजे काय असते? तर जेव्हा एखाद्या लिम्स म्हणजे आपले स्नायू किंवा आपण त्याला काय म्हणतो, बेसिकली मोटर फंक्शनना हेल्प करणारे आपले अवयव शरीरात, सो या लिम्सना जेव्हा कुठल्याही प्रकारचं इम्पेअरमेंट असतं तेव्हा फिजिकल डिसेबिलिटी होतं. म्हणजे एखाद्याचा हात काम देत नाहीये, एखाद्याचे पाय काम देत नाहीये, किंवा आपला स्पायनल कॉर्ड, तुम्हाला माहितीये राईट, स्पायनल कॉर्ड म्हणजे आपली मज्जारज्जू असं म्हटलं जातं त्याला, मज्जा संस्था. मज्जा मला तो नाहीये, वेगळा आहे तो मज्जा, बरोबर ना मराठी. सो नर्वस सिस्टीम असं म्हणू शकतो आपण त्याला. की थोडक्यात मेंदूतून सगळ्या ज्या वायर खाली येतात आणि आपल्या वेगवेगळ्या सर्किट मध्ये जाऊन पोहोचतात, त्या वायरना काही फॉल्ट असेल. थोडक्यात या सगळ्या गोष्टींमध्ये इम्पेअरमेंट झाली की फिजिकल इम्पेअरमेंट होते. आणि कितीदा तरी ही
याला ऑर्थोपेडिकली म्हणजे हाडांमध्ये स्नायूंमध्ये असलेल्या डिफेक्टमुळे ऑर्थोपेडिकली हँडिकॅप पर्सन असू शकतो. आणि त्याला कितीदा तरी त्यांच्या मोटर ऍबिलिटीज जातात, म्हणजे त्यांना चालता येत नाही कदाचित, त्यांना कदाचित पटकन हात पाय हलवता येत नाही. येत आहे लक्षात तुमच्या? देन द नेक्स्ट इज सेन्सरी डिसेबिलिटी. पहिला टाईप लक्षात आला फिजिकल डिसेबिलिटी, नेक्स्ट इज सेन्सरी डिसेबिलिटी. सेन्सरी डिसेबिलिटी म्हणजे इम्पेअरमेंट ऑफ वन ऑफ द सेन्सेस. सेन्सेस कोणते असतात? आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय दिलेली, तुम्ही लहानपणी शिकलेला असाल परिसर अभ्यास मध्ये, होतं का तुम्हाला? मला माहिती पहिली वगैरे, पण परिसर अभ्यास तेव्हा असायचा, मी जेव्हा पहिली होते तेव्हा काय असायचं, आपल्याला पाच अशा प्रकारचे अवयव आहेत त्याला सेन्सरी ऑर्गन किंवा ज्ञानेंद्रिय असं म्हटलं जातं. ओके, कोणते आहेत ते? तर पहिली गोष्ट डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, आईज, नोज, इयर्स, टंग अँड स्किन. बरोबर. सो हे जे सगळे अवयव आहेत त्यातून आपल्याला बाहेरच्या जगाचा सेन्स कळतो, ज्ञान कळतं, आणि म्हणून त्यांना मराठीत ज्ञानेंद्रिय म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये सेन्सरी ऑर्गन्स असं म्हटलं गेलं. जेव्हा यांच्यापैकी कुणालाही इम्पेअरमेंट असेल तेव्हा जी डिसेबिलिटी येते त्याला म्हटलं जातं सेन्सरी डिसेबिलिटी. म्हणजे कदाचित काही व्यक्ती अंध असतात, ब्लाइंड असतात, सो दॅट इज अ सेन्सरी डिसेबिलिटी. काहींना ऐकायला येत नसतं त्यामुळे ते कर्णबधिर असतात, सो त्याला सेन्सरी डिसेबिलिटी म्हणतात. बघा किती वाईट आहे, कारण लहान मुलं आपण जे बोलतो ते ऐकून बोलायला शिकतात, आणि त्यामुळे कितीदा तरी कानांनी न ऐकणाऱ्या व्यक्तीला कधी कधी बोलता येत असतं, पण त्याला समजतच नाही की आवाज काढता येतो, कारण त्याने कधी ऐकलेला नसतो आणि म्हणून त्याला बोलता येते. पण आपण इतक्या चांगल्या ऍडव्हान्स जगात राहतो की आज या व्यक्तींना अशा प्रकारे ट्रेन केलं जातं की ते आवाज न ऐकता पण बोलू शकतात. अर्थातच त्याच्यासाठी खूप पेशन्स लागतो, पण येस देर इज अ होप वी कॅन से. बरोबर ना? सो पण काही वेळेला काय होतं की काहींच्या बोलण्याच्या पद्धतीतच प्रॉब्लेम, म्हणजे काय त्यांना बोलताच नाहीये. येत आहे तुमच्या लक्षात? देन द नेक्स्ट वन, सो तुम्हाला हा दुसरा टाईप लक्षात आला फिजिकल सेन्सरी. देन इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी ही एक खूप मोठ्या प्रमाणावरची ब्रॉड कन्सेप्ट आहे. कशी कन्सेप्ट आहे ब्रॉड? तर जे जे डिसेबिलिटी चे आजार असं आपण म्हणू किंवा डिसेबिलिटी डिसफंक्शन जे आहेत, ती फंक्शन जर समजा मेंदूतील काही बिघाडामुळे किंवा मेंदू किंवा सेन्स मध्ये ग्रास्प करण्यात काही प्रॉब्लेम झाल्यामुळे क्रिएट होतात, त्याला या प्रकारच्या इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीज म्हटलं जातं. खूपदा या लोकांना आपण सामूहिक तत्वावर अतिशय इनसेन्सिटिव्ह होऊन वेडे म्हणतो. येते लक्षात नाही का रे हा बघ वेडा, पण इट इज कॉल्ड ऍज मेंटल रिटार्डनेस विच इज अ व्हेरी बॅड टर्म. कारण आपण असं नाही म्हणू शकत ना, मी तुम्हाला म्हटलं कोणी जन्माने मागून घेतले का ही टर्म? कोणी जन्माने डिसेबिलिटी मागून घेतलेली असते का? हा कदाचित त्यांच्या कृती हास्यास्पद असू शकतात, पण कदाचित आपण त्या मागची परिस्थिती समजून घेतली ना, कृती मागची परिस्थिती, तर त्याचा फायदा होऊ शकतो. मी कुठे कोणी थांबवले? ओके, सो तर त्याचा फायदा होऊ शकतो. सो तुमच्यापैकी लोकांना काय करायचंय, तर इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी बद्दल वाचायचंय आणि मला त्याविषयी एक्सप्लेन करायचंय. चालेल, मी तुमच्यासाठी ते ओपन ठेवते. हे तुम्हाला पुढे पुढे आणि इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीच्याच बद्दल येईल की इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी ही जास्त प्रिव्हेलिंग डेव्हलपिंग किंवा डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये. डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे भारतासारख्या कंट्रीज की ज्या आता एकदम युएसए, नॉर्वे, स्वीडन यांच्यासारख्या डेव्हलप झालेल्या नाहीये. बरोबर. किंवा अंडर डेव्हलप म्हणजे अगदीच काय म्हणू डेव्हलपमेंटच्या सुरुवातीच्या पॉइंट वरती असलेल्या. ओके, का यांच्याकडे ह्या प्रकारची जास्त प्रिव्हेलिंग असेल तुम्हाला वाटत? कारण अनअवेअरनेस. म्हणजे काय? तर आम्ही एक तर पहिली गोष्ट या प्रकारच्या आजारांना आजार मानत असतो. म्हणजे काय, जर समजा एखादा आजार मनात असेल तर आम्ही त्याला वेडा ही कन्सेप्ट ठरवलेली आहे, अरे त्याचा एक स्क्रू ढिला आहे म्हणतो आम्ही आणि आम्ही सोडून देतो. आपण हा विचार करत नाही की जसं समजा मला तुम्ही सांगा, समजा मी चालतीये आणि चालताना किंवा गाडी चालवते आणि गाडी चालवताना अचानक मला पडायला झालं, माझ्या हाताला खरचट होऊ नये थोड, पण तरी समजा असं झालं तर मी काय केलं पाहिजे? एक्झॅक्टली डॉक्टरकडे गेलं पाहिजे. सगळ्यांचं उत्तर हेच आहे,
कुणाला असं वाटतं की मी आता इथून एकदम भक्ताकडे किंवा त्याचे लोक असतात ना ते झाडफूक आणि वगैरे वगैरे ते काही करणारे त्यांच्याकडे गेलं पाहिजे पण माझ्या हाताला खरचटलाय. नाही की मी कुणाकडे गेलं पाहिजे, डॉक्टरांकडे गेलं पाहिजे बरोबर ना. तसंच समजा माझ्या पोटात दुखत असेल, ऍसिडिटी झाली असेल मला, तर मी काय केलं पाहिजे, औषध घेतलं पाहिजे जे असेल ते बरोबर ना, आणि आईचा ओरडा खाल्ला पाहिजे, झाला बाहेरचा बरोबर ना. याचाच अर्थ जर फिजिकल आजारांसाठी मी डॉक्टरकडे जाते तर जे आजार माझ्या मेंदूत जनरेट होत आहे आणि ते तितकेच महत्वाचे आहेत तर त्याच्यासाठी मी डॉक्टरांकडे जायला पाहिजे ना, की त्याच्या त्यासाठी भक्ताकडे जाऊन उपयोग होईल मला, नाही ना. मेंदूचं एक स्ट्रक्चर आहे, एक आतून पूर्ण की ज्याचा लोक अभ्यास करतात आणि अभ्यास करून ते डॉक्टर होतात ज्यांना सायकेट्रिस्ट म्हटलं जातं बरोबर. पण आज आपला शेजारी, आपला मित्र, आपली मैत्रीण, आपली आणखीन कुणी नातेवाईक जर समजा सायकेट्रिस्ट कडे गेले तसं कळलं तर त्याच्या पाठीमागे काय म्हटलं जातं, पिढ्यांच्या डॉक्टरांकडे गेली की म्हटलं जातं की असं सांगा मला, ओके नाही. हो मला सांगा तर समजा सगळ्यांना अशी भीती वाटत आहे की भीती आहे की सायकेट्रिस्ट कडे गेलो किंवा गेले तर असं मला म्हणते की पिढ्यांच्या डॉक्टरांकडे गेलो आणि मला पिढ्या म्हणायला तर कुणी जाण्यासाठी तयार होईल का, नाही. म्हणजे आपणच नाही तर चुकतोय आपण, त्याला उत्तरा आणि सुशिक्षित असताना आपण हे सगळं करतोय म्हणजे आपण आपल्या मित्राला रिलेटिव्हला वेगळं ठरवतोय कारण फक्त सगळे म्हणतात म्हणून. हे म्हणजे असे कसं झालं की सगळे लोक चायनीज सगळ्यांना मेकअप केला की नाही आणि बाहेर म्हणून खाता म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी किती प्लास्टिक पिशव्या खर्च झाल्या आणि त्या प्लास्टिक पिशव्या कुठे जातील, आता कचऱ्यात जातात, कचऱ्यातून कुठे जातात, मेबी कचरा गाडीत जातात किंवा तुमच्या कचऱ्याच्या खड्ड्यात जातात, नाहीतर आपल्याला सांगायचं त्याप्रमाणे नाल्यात जातात बरोबर ना. आणि मग असं झालं की मला सांगा या प्लास्टिकचं पुढे काय होतं, एक्झॅक्टली हे साठवून राहत आणि ते साठवून रिसायकल नाही होत, खूप झालं चांगलंय पण फार कमी वेळाचे रिसायकल होत आणि मग ते कुठेतरी साठवून राहतं, नाले लोक करतं, पुरासारखी परिस्थिती निर्माण होते, याचा पाऊस पडायला लागल्यावर गेले तुमच्या लक्षात. याचा अगेन जर समजा आपण विचार केला तर आपण म्हणजे साईट पडायला सोडणार नाही, मी असं म्हणत नाहीये बरोबर ना. पण मी काय म्हणते की तुम्हाला सगळ्यांना माहिती ना प्लास्टिक पटकन गरम होतं आणि निघालं पण पटकन बरोबर ना. कधी बघितलं आगीच्या जवळ गेलेलं प्लास्टिक, कधी चुकून एखाद्या प्लास्टिक बॉटल मध्ये पाणी टाकलंय आणि मग ती अशी एकदम क्रंच झालेली बाटली असते तुम्ही बरोबर, आणि जर समजा आईची मामाची बाटली असेल तर त्याच बाटलीने भरली असेल जोरात बरोबर ना. सो हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या दाखवतात की प्लास्टिक किंवा खूप सेन्सिटिव्ह असत. मला सांगा गॅस वरून गरम गरम आलेला पदार्थ जर समजा मी प्लास्टिक मध्ये ओतला तर त्या प्लास्टिकचा इफेक्ट होणार, ते आपल्या पिकायला सुरुवात होणार आणि तुम्हाला माहितीये पिकायला प्लास्टिक आपण शरीरात केलं तर आपल्याला कॅन्सर सारखी उद्भवती कव्हर होतात. पण नाही आम्हाला चायनीज खायचंय ते प्लास्टिक पिशवी मध्ये ट्यूब खायचंय आणि ते असं नातं खातं आणायचंय, आम्ही आमच्याकडे डबे घेऊन जाणार नाही. इतरा बघा मॅडम तुम्ही येतात मोठ्या तुम्हाला आम्हाला सांगतात की चायनीज कसं ऑर्डर करता, पण हे डबे खूप असं वाटत होतं तेव्हा म्हटलं चांगलं की त्याच्याबरोबर
पिशवी पण घेऊन जा, कापडी पिशवी, सो दॅट पकडताना तुला हातात गरम डबे येणार. मला लोक बियर नाही म्हणणार, बियरचे डबे घेऊन गेले ते इकडे, तर त्याचा बाबांनी दिलेला बिकला फारच भारी होता. तेव्हा आपण लागलं तू ऑलरेडी कुठे कमी बियर आहे कॅम्पिंग मध्ये, म्हणून तुला प्रॉब्लेम नाही. आणि मग या मी सपोर्ट आणि माझ्या मनात सपोर्ट मी घेऊन केले. माझ्या मनात अशी धाकूक 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 होती की आता हे हॉटेल वाले दादा काय म्हणतील मला, बरोबर ना. तुम्हाला दिले तुम्ही पण आज केलं दादा एक खूप मानतो असं करूया आणि एक मुलंच आहे म्हणजे हा ठीक आहे पण म्हणजे याच शिकतो आणि याच मुलंच त्यांनी बघितलं माझ्याकडे बघितलं आणि म्हणजे माझी जी अशी फिल्टर केलेली भीती होती समाजासाठी आणि आपल्या स्वतःसाठी डिग्निफाईड आणि सेफ असेल. येते तुमच्या लक्षात? सो ही सेफ्टी आपल्याला निसर्गाने नेचरने बहाल केली, बरोबर. पण दुर्दैव असं आहे की ती सेफ्टी वागवण्याचा, ती सेफ्टी कॅरी करण्याचा काही लोकांना दुर्दैवानं संधी मिळत नाही, अपॉर्च्युनिटी मिळत नाही. आणि मग मेंटल डिसेबिलिटी सारखे आजार की जे कदाचित सायकॅट्रिस्टकडे जाऊन नक्की बरे होऊ शकतात, असं असतानाही काय होतं माहितीये का, की त्यांचे ते आजार ट्रीटच केले जात नाही. कारण लोकांच्या भीती पै, समाजाच्या भीती पै. मग मला सांगा तुम्ही ठरवायचंय तुम्हाला समाजातला कुठला हिस्सा व्हायचाय, की ज्यांची भीती वाटून लोक ट्रीटमेंटच घेणार नाही, की ज्यांच्या सपोर्टने लोक ट्रीटमेंटला पुढे जातात. येत्या लक्षात माझ्या बोलण्याचा काय अर्थ आहे? आणि आपोआपच जर समजा अशा प्रकारे सपोर्ट मिळाला तर डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये, अंडर डेव्हलप कंट्रीज मध्ये सुद्धा अशा प्रकारचे इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीमुळे होणारे जे आजार आहेत की ज्याच्यामुळे कदाचित लोकांना डिसेबल म्हणून घ्यायला लागतं स्वतःला, किंवा समाजाच्या भाषेत मेंटली रिटार्ड, वेडा किंवा असं, हे आजार बरेच कमी होऊ शकतात. येत आहे तुमच्या लक्षात? सो द नेक्स्ट टाईप इज वी कॅन से इज मेंटल हेल्थ अँड इमोशनल डिसेबिलिटी. सो मेंटल हेल्थ डिसऑर्डर और मेंटल डिसऑर्डर्स, मेंटल इलनेस और सायकोलॉजिकल और बिहेवियरल पॅटर्न्स आर जनरली असोसिएटेड विथ द सब्जेक्टिव्ह डिस्ट्रेस और डिसेबिलिटी दॅट ऑकर्स इन इंडिव्हिज्युअल. म्हणजे खूपदा काही आजार हे आपल्या इमोशनल हेल्थमुळे सुद्धा असतात. डिप्रेशन सारखे आजार तुम्ही ऐकलंय या आजारांबद्दल? डिप्रेशन बद्दल ऐकलंय तुम्ही? कितीतरी आपल्या मोठ्या मोठ्या ऍक्टर्सना तर होतं म्हणून आपल्याला कळलेलं आहे, बरं का. नाहीतर आपण डिप्रेशन वगैरे मानतच नाही, आपण लाईक काय काय होत नाही आपल्याला. पण असा विचार करा की डिप्रेशन सारखे आजार आज कितीतरी सुसाईड्सना कारणीभूत ठरतात. डिप्रेशन सारखे आजार आज कितीतरी घरांना मोडकळीला आणतात. बरं, डिप्रेशनला काहीही कॉज नसतो. त्याला कुणी काही करताय का मुद्दा म्हणून, त्याला कुणी आयुष्यात त्रास देताय का त्या व्यक्तीला, असं काहीही नसतं. पण डिप्रेशन तुम्ही दीपिका पडुकोणला जर फॉलो करतच असाल, सगळ्यांना भरपूर लोकांना माहितीच असेल ना ती. हा, ती जी ऍक्ट्रेस आहे ती स्वतः पुढे येऊन असं म्हणते की मी एका वेळी अशी डिप्रेशन मध्ये होते की मला सुसाइडल थॉट्स येत होते आणि ते लपवण्याचा मी प्रयत्न करत होते माझ्या सगळ्यांपासून. ती मुंबईत राहायची आणि तिचे आई बाबा बंगलोर मध्ये राहायचे, बरोबर ना. तिने आता जर रिसेंटली मी तुम्हाला पाठवले होते तुम्हाला आठवत असेल तर, आणि तिचे आई बाबा बंगलोर मध्ये राहायचे. जेव्हा तिचे आई बाबा युज टू कम टू मुंबई, तिथे सगळं लपवून त्यांच्या समोर आनंदात राहायचा प्रयत्न करायचे. पण म्हणतात ना शेवटी आपल्याला ओळखणारी माणसं एकदम तरबेज असतात आपल्याला ओळखणार, आणि तिच्या नशिबाने ती होती. सगळ्यांच्याच नशिबात असतील असं नाही, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचे व्याप असतात, त्यामुळे आपण आपल्या मेंटल हेल्थची काळजी घ्यायची असते. तिच्या नशिबानं तिच्या आईला लक्षात आलं की तिला काहीतरी वेगळी सिम्प्टम्स दिसतात, ते बी जास्त झोपणं असेल, जास्त मोबाईलवर राहणं असेल, की जे गोष्ट केल्याने आपण आपल्या मनातले विचार तात्पुरते ब्लॉक करतो असं आपल्याला वाटत, अशा गोष्टी असतील. या गोष्टी तिच्या आईच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिला ट्रीटमेंट घ्यायला सपोर्ट केला, एनकरेज केलं, मोटिवेट केलं, अँड नाऊ शी इज पार्शली आपण असं म्हणू शकतो आउट ऑफ डिप्रेशन. हा आजार मला सांगा दीपिका पडुकोणला काही कमी आहे का? लोक तिच्याकडे बघून आनंदात असतात की नाही? तिला फॅन्स भरपूर आहेत की नाही? पैशाची काही कमी आहे का? चांगला नवरा आहे की नाही? असं म्हटलं तर टेक्निकल लेवलवरती तो असल्यामुळे काही फार मोठं होता शकत नाही,
पण तुमच्या लक्षात येतंय ना म्हणजे मला काय म्हणायचंय, जगात ही आपण असं म्हणू शकतो सगळी सुख तिच्या पायाशी आहे या क्षण, तरी असताना मग डिप्रेशन का? तर त्याला आपल्याकडे अशी टिपिकल टिप्पणी आहे बघा, त्याला असं म्हणतात तिला सूप खायला होत, सूप दुखतंय, पण असं नसतं. कितीदा तरी हे जे मेंटल डिसऑर्डर्स असतात ते माणसाच्या मेंदूतून वेगवेगळ्या विचार प्रक्रियांमधनं हार्मोन्स मधनं स्रवत असतात, सर्क्युलेट होत असतात आणि ते आपल्याला प्रचंड एफेक्ट करत असतात. ते योग्य वेळी बघून त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी कुणीही सायकॅट्रिस्ट कडे जाऊ शकतं, कुणीही सायकोलॉजिस्ट कडे जाऊ शकतो. तो सायकॅट्रिस्ट इज द वन, ते एमबीबीएस डॉक्टर असतात आणि त्यांना औषध देण्याचा अधिकार असतो. ओके, सायकोलॉजिस्ट इज द वन की जे एमबीबीएस नसतात, त्यांनी सायकोलॉजी मध्ये वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं असतं. ते तुमचं बोलणं ऐकून घेतात, मला त्याच्यावर काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतात, म्हणजे ज्याला गाइडन्स म्हणतो ना आपण तसावाला सपोर्ट, पण ते औषध देऊ शकत नाही कोणाकडेही. जिथं आपल्याला मदत मिळेल असं वाटतंय तिथे टाळ्यात काहीच नाही. आज आपण दापोलीत राहतो, दापोली तालुक्यात, पण मला सांगा तुमच्यापैकी किती लोकांना दापोली तालुक्यातले सायकेट्रिस्ट माहितीत आहे? दापोलीत आहेत का सायकेट्रिस्ट? दापोलीत सायकेट्रिस्ट आहेत पण आपल्याला माहितीच नाही. येतंय लक्षात? काढा शोधून सांगा मला दापोलीत कुठे सायकेट्रिस्ट आहे. दोन तीन तास शोधून काढणार, घरी आसपास विचारून तुमच्या डॉक्टरला कॉल करू की आमच्या मॅडमनी असं असं माहिती असेल नको का? तुम्हाला माहिती असतं तर कदाचित एखाद्या मैत्रिणीला सांगता येईल, मित्राला सांगता येईल, तुम्हाला माहिती असेल तर वेळप्रसंगी तुम्हाला मदत होईल. सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट कडे जाणं हे नॉर्मल फिजिशियन कडे जाणे इतकंच गरजेचं आहे. हात दुखतोय, पोट दुखतोय, हे जितकं गरजेचं असतं तितकं मेंदूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो ठीक करता येतोय हे माहिती असून सायकॅट्रिस्ट कडे जाणं गरजेचं असतं. पावसाला शिव्या घालत नका, तो जर थांबला तर उन्हाळ्यात पाणी पाणीकडे सगळीकडे फिरायची वेळ. तो इट्स बेटर मधल्या काळात भरपूर पावसाने गॅप घेतली, आपणच नेचरचा इम्बॅलन्स केलाय चायनीजच्या पिशव्याने, विसरू नका. ओके, ठीक आहे. पुढचं तुमचं, तुम्हाला मेंटल हेल्थ आणि इमोशनल डिसेबिलिटीज बद्दल समजलं, तर नेक्स्ट वन इज डेव्हलपमेंटल डिसेबिलिटीज. डेव्हलपमेंटल डिसेबिलिटीज म्हणजे जनरली जेव्हा मुलांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते त्या काळात जर कुठल्या डिसेबिलिटीज डेव्हलप होत असतील तर त्याला डेव्हलपमेंटल डिसेबिलिटीज म्हणतात. कितीदा तरी सिनोनिमस म्हणजे समानार्थी म्हणून वापरल्या जातात ते इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी साठी. म्हणजे काय, तर कितीदा तरी असं होतं आणि तुम्ही आपापल्या म्हणजे बघू शकता आसपास स्वतःसाठी की कितीही सांगितलं ना समोरच्या माणसाने तरी एखादी व्यक्ती अशी असते की नाही, त्यांच्या डोक्यापर्यंत पोहोचतच नाही. हा, अशी व्यक्ती किंवा कधी कधी असं असतं की एखादी व्यक्ती ना कधी सरळ बसू नाही शकत, म्हणजे समजा असं, आणि हे मजा नाही हा, त्यांना कदाचित बसायचं असेल मनातून पण ती अशा प्रकारची इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी डेव्हलप झालेली असते की दे कांट स्टँड स्ट्रेट, दे कांट सिट स्ट्रेट, त्यांना असं काहीतरी हालचाल करावी लागते. काही लोकांना टिक्स असतात, टिक्स म्हणजे काय तर सतत हात हलवत राहणं, आणि असं काय बघा आपल्यात पण असतात, म्हणजे आपण लगेच डिसेबल वगैरे झालो अशातला भाग नाही, लो लेवलवर असतात. कितीदा तुम्ही बसलाय आणि पाय हलवताय, हात हलवताय, पेन्सिल असेल तर पेन्सिल हवी असत, इट इज लाईक हे खूप स्मॉल लेवलवरचे डिसऑर्डर आहे आणि त्यात काही घाबरण्यासारखं नाहीये. पण यालाच जर पुढच्या स्टेजवर कधी जायची वेळ आली किंवा असं आपल्याला वाटलं तर येस, वी शुड थिंक अबाउट गोइंग टू सायकॅट्रिस्ट ऑर सायकोलॉजिस्ट. डोंट थिंक की मी त्यांच्याकडे गेले तर लोक काय म्हणतील. तुम्हाला एका माहितीये का, एका पर्टिक्युलर पॉइंट नंतर लोक प्रत्येक गोष्टीबद्दल बोलत असतात, चांगलं झालं तरी बोलतात, वाईट झालं तरी बोलतात. सो एका पर्टिक्युलर पॉइंट नंतर जर समजा मी वेब सिरीज मध्ये असते तर वेगळे शब्द वापरले असते, आता असं म्हणते की लेट जस्ट गो गो टू हेल्प, फॉरगेट अबाउट इट, तुमच्या लाईफचे डिसिजन तुम्ही घ्या. येत आहे तुमच्या लक्षात? देन द नेक्स्ट वन इज, तुम्ही बघितलं तर या सगळ्या लोकांना आपण एक सिंग्युलर टर्म नेहमी वापरत आलो, ती म्हणजे हँडिकॅप, म्हणजे काय अपंग. आणि ती इतकी इनसेन्सिटिव्ह टर्म आहे माहितीये का, कारण एकदा अपंग असं म्हणून टाकलं ना की आपण त्यांच्याविषयीचा विचार करणं थांबवतो. आपण म्हणतो की हा तो किंवा ती अपंग आहे सोडून दे, आपण त्यांना दया देतो, सहानुभूती देतो,
पण देर आर टू थिंग्स, वन इज कॉल्ड सिंपथी दया, ओके, अँड अदर इज कॉल्ड एम्पथी म्हणजे सहवेदना. काय? सहवेदना म्हणजे मी त्याच्या किंवा तिच्या बरोबर राहून तिच्या वेदनांमध्ये सहभागी होणं. आणि दुसरी गोष्ट असते की अरे अरे तो पडला खड्ड्यात, चालता चालता, ही झाली सिंपथी. वेर ॲज अरे तो पडला था ना, मी पटकन त्याला ठीक करायला जाणं, मी त्याला पाणी हवंय का विचारणं, ही झाली एम्पथी, सहवेदना. तर आपण ना हँडिकॅप पडल्यावर पटकन सिम्पथेटिक होतो, अरे रे, आणि मग वळतो आणि आपल्या कामाला लागतो. वेर ॲज आज अशी गरज आहे की आज आपण या लोकांना चॅलेंज्ड असं समजलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी सहज, असा विचार करा बघा, हे आपल्या बाबतीत दुर्दैव आहे, पण जर आपल्याला आपल्या बिल्डिंग मध्ये चढायचं असेल, तुम्ही बिल्डिंग मध्ये राहत असाल तर, घरात चढायचंय, कॉलेजमध्ये चढायचंय, तुम्ही काय वापरता? जिना, पायऱ्या. पण तुम्ही असा विचार केला की मग जर त्याला चालता येत नाहीये किंवा जी व्यक्ती अंध आहे ती व्यक्ती काय करेल, ती कशी चढेल एवढ्या मोठ्या मजल्यांवरती? काय ते असतात ना त्यांच्याकडे काहीतरी काठा बिठा, अरे हे नाही होऊ शकत, दे आर चॅलेंज. मग आपणच असा विचार केला पाहिजे, कारण आता आपण असलेल्या गोष्टी बदलू नाही शकत, बरोबर, पण आपण काय करू शकतोय की ज्या नवीन गोष्टी तयार होणार आहेत त्या बदलू शकतो. म्हणजे जर समजा तुम्ही नवीन बिझनेस सुरू करताय, नवीन बिल्डिंग बांधताय, नवीन घर बांधताय, तर एक प्रकारे असा इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करू शकतो आपण की ज्यात सगळ्यांना वेलकम असेल. समजा तुम्ही बिझनेस दुकान काढताय तर सोपं असतं ना की मॅडम आमच्याकडे जागा कुठे, गाळा किती छोटा आहे, मग पायऱ्या ठेवायला लागणार ना, मग पायऱ्या ठेवण्याऐवजी स्लोपच ठेवून घ्या. चालणारे लोक स्लोपवर तर चालूच शकतात, आणि ज्यांना नाही चालता येत ते नॉर्मल व्हील चेअर वापरू शकतात. ह्या गोष्टी आपण विचार करून बदलू शकतो. तुम्ही बघितलं न्यूज हल्ली आपण सगळेजण ऐकतो, सिरियल बघतो, बरोबर, मग ज्यांना ऍक्च्युली ऐकता येत नाहीये त्यांनी काय करायचं, नुसती तोंडा हलताना बघायची. मग आपण काय करू शकतो, तर एखादी व्हिडिओ असेल तर त्याचे सबटायटल्स बनवू शकतो, किंवा ब्लाइंड, सॉरी, ज्याला डेफ लोक म्हणतो आपण, ज्यांना ऐकायला येत नाही, अशा लोकांसाठी वेगळ्या प्रकारे त्यांच्या भाषेत, ज्याला सिम्बल लँग्वेज म्हटलं जातं, चिन्ह भाषा, हँड जेस्टर्स मी त्यांना शिकवलं जातं त्या भाषेत. तुम्ही जर बघितलं असेल तर परदेशांमध्ये न्यूज सेक्शन जर तुम्ही कधी बघितली असते तर एक वृत्त निवेदिका असते किंवा निवेदक असतो, म्हणजे जे न्यूज सांगताय, आणि त्याच्या शेजारी अशी एक व्यक्ती असते जी हँड जेस्टर करत असते. ओके, सो याचा अर्थ काय की सगळ्यांना समान लेवलवरती बातम्या समजतात, कारण तेही तितकेच आपल्या देशाचे नागरिक आहेत किंवा त्याही देशाचे नागरिक आहेत जितके आपण सक्षम असलेले लोक. तुम्हाला माहितीये का, असे गृहस्थ आहेत महाबळेश्वरला ज्यांचं नाव भाटिया असेल. तुम्ही मॅप्रो वगैरे मध्ये कधी महाबळेश्वरला असेल तर गेला असाल, कधी गेला असाल तर, नसाल गेला तर कधीतरी जा. सो तिथे जनरली कॅन्डल्स किंवा अशा वगैरेचा स्टॉल्स वगैरे ठेवलेला असतो, तर हा तो खूपदा त्या सरांकडनं असतो. हे जे भाटिया सर आहेत ते अंध आहेत, पण अंध असल्यामुळे त्यांना जास्त, त्यांनी असं नाही केलं की त्यांनी सगळं सोडून दिलं आता मी काय करू, देवाचा शाप आणि असं वगैरे, तर त्यांनी मेणबत्त्या बनवण्याचं काम सुरू केलं. मेणबत्त्या साचांमध्ये घालून बनवता येतात आणि अंध व्यक्तींनाही बनवणं शक्य असतं. पण त्यांच्या लक्षात आलं की जर मी इकड्या इथे विकत बसलो तर त्याचा फायदा होणार नाही, मग त्यांनी काय केलं, त्यांनी काही लोकांना कामाला ठेवलं आणि असे जवळजवळ 1000 लोक त्यांच्या हाताखाली कामाला आहेत, आणि त्यांच्याकडे असलेल्या मेणबत्त्या त्यांनी कुणाला विकल्या असतील? त्यांनी गेस, अंबानीज यांनी स्वतःचा रीच वापरून, स्वतः थोडं डेअरिंग करून त्यांचं बिझनेस प्रपोजल अंबानीज पर्यंत आणलं, आणि आज ते रिलायन्स साठी त्या मेणबत्त्या पुरवण्याचं काम करत, कोटींचा टर्नओव्हर. हे कोण करतो? एक ब्लाइंड माणूस आणि त्यांची ब्लाइंड टीम 1000 लोकांची. म्हणजे त्यांना जगण्यात काही शक्य नाही असं आहे का? त्यांना सगळं जमू शकतं. आज ब्लाइंड माणूस एव्हरेस्ट सर करू शकतो. ब्लाइंड माणूस एक जो पहिला सायकॅट्रिस्ट बनलाय, तुम्हाला माहिती आहे राईट, डॉक्टरी करताना किंवा डॉक्टरी शिकताना अनाटॉमीचं ज्ञान घ्यावं लागतं. म्हणजे काय? तर शरीरातले अवयव बघावे लागतात कसे आहेत आतले, आणि ते काम त्याला फक्त हाताने करायचं होतं कारण त्याला दिसणार काही नव्हतं, आणि तरी अनाटॉमी मध्ये त्याला उत्तम मार्क आहे. म्हणजे लोक किती चॅलेंज
चॅलेंज घेऊन सगळ्या गोष्टीशी झगडत आहे, पण आपण मात्र त्यांना एका चौकटीतली काय टर्म देतो, अरे रे हँडिकॅप. तो हे कुठेतरी बदललं पाहिजे. दे आर चॅलेंज पीपल आणि त्यांचं ते चॅलेंज कसं कमी करता येईल, रादर दॅन त्यांना कसं चिडवता येईल. तुम्हाला माहितीये का कितीदा तरी त्यांना क्रिपल्ड, हँडिकॅप म्हणजे कितीतरी लंगडा, लुळा असं वगैरे म्हणून आपल्याकडे चिडवलं जातं. तुम्हाला माहितीये ना, ऐकलेत हे शब्द का तुम्ही कधीच ऐकले नाहीये? सगळ्यांनी ऐकले हो की नाही? अरे तो लंगडाच आहे किंवा ती लंगडीच आहे, तिला दिसतच नाही, आंधळी आहे. किती इनसेन्सिटिव्ह आहे त्या गोष्टी, जी गोष्ट आपल्या हातातच नाही. उद्या समजा मी तुम्हाला होमवर्क दिलाय असं मला वाटून मी इथे येऊन ओरडायला सुरुवात केली, होमवर्क का नाही केला, होमवर्क का नाही केला, होमवर्क का नाही, तुम्ही काय कराल सगळे? प्रोटेस्ट. हो मॅडम तुम्ही होमवर्क दिला. एक्झॅक्टली. मग त्यांच्या पुढे असा होमवर्क ठेवलाय जो त्यांना कुणीच दिला नाहीये आणि ते कुणाकडेही प्रोटेस्ट करू शकत. येतंय तुमच्या लक्षात? आणि मी ते एखाद्या फालतू होमवर्क बद्दल म्हणत होते, त्यांना पूर्ण लाईफ टाइम साठी होमवर्क. येतंय तुमच्या लक्षात? तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत नेहमीच आणि त्याबद्दल कधी इग्नोर करू नये या गोष्टींना असं मला वाटतं. जिथं शक्य आहे ना तिथं मदत करावी. या व्यक्तींना सहानुभूती नको असते किती जाते की म्हटलं असं की अरे रे वाई नकोय. हा तुम्ही त्यांची काही मदत करू शकत असाल ना चॅलेंज कमी करण्यासाठी तर ती करू शकता, पण सहानुभूती नका. त्यांच्याबद्दल मनात तितकीच समता ठेवा. त्यांना चिडवलं नाहीत ना तरी पुष्कळ सारं काम होईल त्यांचं. येतंय लक्षात? देन द नेक्स्ट वन इज जे आपण फिजिकल डिसेबिलिटी बद्दल बोलतोय. सो जनरली जेव्हा माणसाला ऑर्थोपेडिक नंतर मस्क्युलो स्केलेटल किंवा न्यूरोलॉजिकल कंडिशन्स असतात तेव्हा त्यांना फिजिकल डिसेबिलिटीचा सामना करावा लागतो. ओके, मग त्या बाबतीत कसं घडू शकतं की त्यांना डिफिकल्टी इन वॉकिंग, ब्रीदिंग, सीइंग म्हणजे बघणं, हिअरिंग, स्पीकिंग, लर्निंग या बाबतीत त्यांना कधी कधी त्रास होऊ शकतो. त्याच्याबरोबर त्यांना हाऊस होल्ड ऍक्टिव्हिटीज ज्या असतात ना ज्या आपण अगदी सहज करू शकतो, कुकिंग, क्लिनिंग, परफॉर्मिंग मॅन्युअल टास्क लाईक साधी साध्या गोष्टी असतात यार, आपण घरी गेल्यावर जे जे करतो ते, आपली बॅग फेकणं न फेकणं, कुठेतरी अडकवणं, हातपाय धुणं, त्याच्यानंतर जेवणासाठी ताट घेणं ते स्वतः घेणं अपेक्षित असतं आईला ऑर्डर न देता. पण तरी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण अगदी बेसिक लेवलवरती स्वतः स्वतःच्या करू शकतो त्याही करणं त्यांना कठीण जातं आणि म्हणून कुठेतरी फिजिकल इम्पेअरमेंट खूप जास्त कठीण असते, त्रासदायक असू शकते. आणि या फिजिकल इम्पेअरमेंटचे काही वेगवेगळे प्रकार होतात. कसे? त्यातला पहिला प्रकार आहे मोबिलिटी और ऑर्थोपेडिक इम्पेअरमेंट. मग अशी म्हटलं जसं की ज्याच्यामुळे हालचाल करणं कठीण होतं अशा प्रकारची. आणि कितीदा तरी लोकांना पार्किन्सन्स डिसीज, स्ट्रोक म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की मे बी स्ट्रोक येणं याचा अर्थ सीजर्स येणं किंवा त्याला काय म्हटलं जातं, सापडेल मला शब्द, फिट फिट येतात आणि मग त्यामुळे ब्रेन माल फंक्शन होतं आणि त्यामुळे कधी कधी लुळं पडल्यासारखं होतं अंग, बरोबर ना? याचा अर्थ काम देईन असं होतं अंगाचा कुठला तरी एक भाग, कुठली तरी बाजू, आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची मोबिलिटी करता येते. या गोष्टींना फिजिकल डिसेबिलिटी असं म्हटलं जातं. येतंय तुमच्या लक्षात? त्याच्या बरोबरीने दुसरं आहे ते मस्क्युलर डिस्ट्रोफी. हा जर लक्षात ठेवण्यासारखा, इट डेव्हलप्स वेन द मसल फायबर्स इन द बॉडी ग्रॅज्युअली वीकन अँड मस्क्युलर डिस्ट्रॉफी सेट्स इन. म्हणजे आत्ता एकदम धडधाकट माणूस असतो बरं का, पण काही काळाने असं लक्षात येतं की त्यांच्या मसल्स मधली शक्ती जी असते ना ती हळूहळू कमी व्हायला लागते. आता मसल्स तर आपल्या पूर्ण बॉडीमध्ये, मग एक एक मसल वीक व्हायला लागल्यावर काही काळाने हात काम देईनाचे होतात, पाय पाठ सगळं ओव्हरऑल सगळी बॉडी काम देईनाशी होते. खूप दुर्दैवाचा आजार आहे आणि असं काही त्याला असं ओरिजिन नाही, काय केल्यामुळे मस्क्युलर डिस्ट्रॉफी होऊ शकते असं काही नाही, कुणालाही कधीही कसाही होऊ शकतो. देन देर इज सेरेब्रल पाल्सी. हा मेंदूशी रिलेट असणारा आजार आहे, म्हणजे मेंदूमध्ये बिघाड झाल्यामुळे माणसाचा फिजिकल डिसेबिलिटी आहे. कशामुळे? ट्रॉमा ड्युरिंग बर्थ, म्हणजे जन्माच्या वेळी जर काही ट्रॉमा बाळाला धक्का लागला असेल, आता हे तेव्हा घडलं असेल तरी सेरेब्रल पाल्सी वयाच्या 80व्या वर्षी पण होऊ शकते, 70व्याही, 60, 50, 20, 29 कधी. ओके, सो ड्यू टू डॅमेज टू दोज पार्ट्स ऑफ द ब्रेन विच कंट्रोल मुवमेंट, आपल्या मेंदूमधले ते भाग ज्यांच्यामुळे मुवमेंट कंट्रोल होते अशा भागांना डॅमेज झाल्यामुळे
सेरेब्रल पाल्सी सारखा आजार होऊ शकतो आणि त्यामुळे लोकांना पोझिशन मेंटेन नाही करताय. बघा तुम्ही सगळेजण बसलाय, तुम्हाला किती वाटलं की बेंचवर डोकं टेकावं, तरी तुमचं असं डोकं पडत नाहीये खाली. याचाच अर्थ आपल्याला आता या क्षणी सेरेब्रल पाल्सी नाहीये, कारण सेरेब्रल पाल्सी झालेले लोक स्वतःला बॉडी पार्ट ना कंट्रोल करू शकत नाही. मे बी त्यांचा एखादा हात, एखादा पाय, मज्जारज्जू म्हणजे आपलं नर्वस सिस्टीम, किंवा आपण ज्याला म्हणतो की पूर्ण आपलं, येस, त्याला मज्जारज्जूच म्हणतात, किंवा मला सापडेल थोड्या वेळाने मराठीत तुला शब्द. सो मणके बेसिकली या सगळ्यांवरचा कंट्रोल त्या व्यक्तीचा जातो आणि त्यांना जिभेवरचा कंट्रोल होतो. म्हणजे तुम्ही काहीही बोलायला लागता असं नाही, तर बोलताना स्पष्ट बोलता येत नाही, बोबड तोत्र बोलल्यासारखं होतो. तो या सगळ्या गोष्टी नक्की किती मोठ्या प्रमाणावर झाल्यात हे बघून ती डिसेबिलिटी होऊ शकते. आणि त्या सगळ्या लोकांना बोलणं, खाणं, इतर ऍक्टिव्हिटी, बॅलन्सिंग, कोऑर्डिनेट करणं या सगळ्याबद्दल प्रॉब्लेम होऊ शकतो. सेरेब्रल पाल्सी असं या आजाराचं नाव आहे. त्याच्या बरोबरीचा दुसरा आजार, त्याला स्पिना बिफिडा असं म्हटलं जातं. काय? स्पिना बिफिडा म्हणजे जर समजा जन्म घेतल्यानंतर किंवा प्रेग्नन्सी मध्ये बाळाची स्पायनल कॉर्ड म्हणजे ज्याला मगाचपासून मणका, मज्जारज्जू असे मी वेगवेगळे शब्द वापरते ओव्हरऑल, ते जर समजा नीट योग्य प्रकारे डेव्हलप झालं नाही तर स्पिना बिफिडा नावाचा आजार होतो. ओके, या प्रकारे त्या बाळाला किंवा त्या व्यक्तीला, इंडिव्हिज्युअल कॅन हॅव पार्शल ऑर फुल पॅरालिसिस. पॅरालिसिस म्हणजे पूर्ण कुठली हालचाल न करता येणं. आयदर वे पार्शल म्हणजे पूर्ण बॉडीला नसलेला, किंवा फुल बॉडी पॅरालिसिस होऊ शकतो. आणि कधी कधी असं होऊ शकतं की त्यांना बेंट स्पाइन आहे, म्हणजे आपले मणका मणके आणि तो जो पूर्ण भाग आहे तो असा बेंट आहे, किंवा काही बोन्स वेगळ्या प्रकारे स्ट्रक्चरने जोडली गेली आहेत. अशा सगळ्या गोष्टी, पुन्हा एकदा या प्रत्येक गोष्टीमुळे त्या माणसाच्या रोजच्या ऍक्टिव्हिटीज या इतक्या कठीण होऊन जातात, आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. देन देर इज सिस्टिक फायब्रोसिस. दुसरा आजार कुठला मी म्हणते, सिस्टिक फायब्रोसिस. ओके, हा जनरली इनहेरेंट आजार आहे, म्हणजे जनरेशन कडून पुढे येणारा, की ज्याच्यात डाऊन सिंड्रोम सारखा आजार होतो, ज्याच्यात माणसाच्या जन्मापासून बर्थ डिफेक्ट्स असतात. थ्रू मेंटल रिटार्डेशन असू शकतं, किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीजेस असू शकतात. भरपूर सारी क्रिटिकल नाव आहेत, मी तुम्हाला ती सगळी लक्षात ठेवणं अपेक्षित करत नाही, फक्त मेन डिसीजचं नाव लक्षात ठेवलं. फिजिकल डिसेबिलिटी मध्ये कोणते कोणते होऊ शकतात तरी पुरेसे आपल्याला. येते तुमच्या लक्षात? सो या प्रकारचे जे आजार असतात त्या प्रकारच्या आजारांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्थोपेडिक ट्रीटमेंट, एक्झरसाइजेस, फिजिकल थेरपीज, ज्याला फिजिओथेरपीज असं म्हटलं जातं, या सगळ्या प्रकारांनी कितीदा तरी कंडिशन इम्प्रूव्ह करणं किंवा काही प्रमाणात हे आजार बरे करणं शक्य असतं. पण कधी जर समजा आम्ही ठरवलं की आम्ही यांना पूर्ण सपोर्ट देणार तर, येत आहे लक्षात? सो तुम्हाला आज आपण जे शिकवलं ते समजलंय. ओके, व्हेरी गुड. आपण याच्यानंतर पुढच्या लेक्चरला पुढचं पाहूया.